येथील हॉटेल परिवार गार्डनजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एका खाजगी वाहनामार्फत होणारी तब्बल 2 टन गोमांसाची तस्करी रंगेहात पकडण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांना यश आले. मध्यरात्री एक दुर्गंधी येत असलेला पिकअप भरधाव वेगाने वाशिंदच्या दिशेने जात असताना जागतिक मानव अधिकाराचे तालुकाध्यक्ष रवींद्र गोतरणे सदस्य धीरज गोसावी यांना दिसलं. गाडीतील चालकाच्या हालचालीवरून संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग करत विचारपूस केली. त्यानंतर गाडीची तपासणी केली असता मागे भाजीपाला आड गोमांस आढळून आले. गाडीमध्ये जवळपास 1.5 ते 2000 किलो गोमांसाचे तुकडे करून बर्फामध्ये टाकलेल्या अवस्थेत सापडले. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर संशयांना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास शहापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक